प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरं म्हणजे शाही पेटल्याचं अशा प्रकारच्या संमेलनामध्ये समर्थन करण्याचं काही कारण नाही, असं होता कामा नये. तथापि अशा प्रकारचं लिखाणच करण्याची काय आवश्यकता आहे? या ठिकाणी स्वतःला जे विचारवंत समजतात, आपल्या लिखाणातनं समाजामध्ये जातीय तेढ होणार नाही, त्या ठिकाणी समाजातील वेगवेगळ्या घटकांची जी दैवत आहेत त्यांचा अपमान होणार नाही, त्यांच्या भावनांना ठेस लागणार नाही, याची काळजी पण सुजाण समजणाऱ्या लोकांनी घ्यायला पाहिजे ना. आणि मग स्वाभाविकता आपण लेखणीनं त्या ठिकाणी वार करतो. आणि मग छत्रपतींचे मावळे आहेत संभाजी ब्रिगेडचे, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आक्रमक शैलीनं त्या ठिकाणी जे काही केलं, समर्थीय नसलं तरी ती ऍक्शनला रिएक्शन होती असं माझं मत आहे. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.